राजेंद्र कांबळे. बर. राहायला? राहायला रुपये बुद्रुक. बर. राजू करे बद्दल काय? राजू भाऊ एक नंबर माणूस. कसं काय? बर. अहो विकास निधी हाय जे मोहोल चाललं वगैरे, ज्याला पाणी नसेल त्याला पाणी देते, ज्याला वाट नाही त्याला वाट देते. एवढं कुठलं पेशन त्यांचं कसं आहे? उत्पन्न त्या मापातलं आहे. काय काय शेती घेत? शेती आहे 70 एकर. बर. काय असं शेतात? काय डाळिंब आहे, ऊस आहे. बर. हा. आणि आपल्या रोपेसाठी काय केले? रोपले आमचं त्या बाउंड्री येत ना. पण गाव म्हणून काय केले? आता आम्हाला सुद्धा बुद्धिहार देणार आहेत ते. बर. अजून नाही दिलं? नाही दिलं, देणार आहेत. मशानभूमीसाठी पण शब्द मी ठेवला आहे. बर. विकास निधी खेचून आणि एक ना साहेब. बर. हा. ज्याला मागल त्याला पाणी, मागल त्याला रस्ता, दवाखान्याला खर्च, लग्न मुलीचं कोणा असलं त्याला खर्च देणे. होय. गोरगरीबातला माणूस आहे. भूमिपुत्र. हा. त्यांचं बी काम एक नंबर आहे. एक नंबर. आतापर्यंत कुठल्याच आमदाराने, आतापर्यंत कोणाला म्हणजे आमदार व्हायच्या आधी, आता झालेले आमदार आहेत त्यांनी बी काम केलं नाही अजून आतापर्यंत. मागेल त्याला रोड, रस्ते, काय काम असेल ते मंडळाचं असू द्या, कशाचं समाजाचं असू द्या, काम केलं. काही आमदार सगळे नाही त्यांनी, तरी त्यांनी एवढा निधी आणलाय. आपल्या काय रोपड्याला कुठलं काम केलं आहे मोठं? काय रोपड्यात नाही अजून काम केलं. शब्द दिलाय आम्हाला. आम्हाला शब्द दिलेला आहे तर म्हणून आमच्यात काम करणार आहे ते. पण आमदार यंदा मुळे फिक्स आहे. तुम्हाला मतदान नाही ना? कसं काय आमदार करते? पोंड्रीव गावाने त्याने काम केले. तो कटिंग लावलेलं आहे राजेभाऊंसाठी. सगळे आमचे पाहुणे रावळे तिकडे जाईल. सगळ्या गावात मी ऐकले तिथे आपले पाहुणे येते सगळे. त्यामुळं यंदा तुम्ही सगळ्याला बिल्डिंग पूर्ण लागणार आहे मला. आता 100 रुपये आमदारच आहे. राजभोकर आमदार होते मला वाटतं. आमदार वाटते ना होणार आमदार. काय नाव आहे? गुलाब. राहणार रोकडे. मतदानाचा अधिकार आहे का? मतदान अधिकार आहे. कोणला मतदान करणार? तर मतदानात आमचे जे अध्यक्ष आहेत धनंजय खरे, ते ज्यांना सांगते त्यांना मतदान करणार. बर. हा. मग त्यांनी कोणाला कोण सांगू द्या त्यांना मतदान आम्ही करणार. बर. आता विद्यमान आमदार कोणा माहित? विद्यमान आमदार कोण आहे? आपले ही शिंदे गोपंत शिंदे आमदार आहे. त्यांचं काम कसं आहे? त्यांचं काम चांगलंच आहे. आमच्यापर्यंत पोहोचलं नाही. आमची जी माणसं त्यांच्यापर्यंत जात होती समाज मंदिर, ते आमच्यापर्यंत पोहोचलं नाही. बर. मग गावाला मग समाज मंदिर कोण दिलं? गावाला समाज मंदिर ते आधीच दिलेलं आहे, पण आम्ही नवीन बुद्धिहार मागितलं ते आम्हाला भेटलं नाही. बर. हा. यंदा काय परिवर्तन करताय काय? यंदा परिवर्तन आता जे आदेश बोलतील ते परिवर्तन होणार. काय म्हणतरी? कोण कोण बोलणार आता देशी? काय आदेश धनंजय खरे जे बोलतील कोणाला सांगितलं त्याला आम्ही मतदान करतो. मग राजू खरेंचं गाव रोपडे. रोपडे. हा. बर. कसं आहे राजू खरे बद्दल? काय राजू खरे बद्दल तुम्हाला सांगतो, आम्ही रात्र दिवस पळून त्यांच्यासाठी काम करणार आहे. बर. कारण की आम्ही त्यांच्यासाठी रोज पळतोय. बर. एक नंबर माणूस आहे. कारण का त्यांच्यापाशी तुम्ही काम घेऊन जायचं. हा. तुम्हाला रिकामी हाताने कधीही घालवणार नाही. बर. तुम्ही नेहमी रात्रीचा फोन करा, पहिल्या रिंग मध्ये फोन उचलतो. कधी पण तुम्ही जावा तुम्ही जास्त. बर. तुम्हाला काय वाटतं? माणसाकडे काही नसताना माणूस एवढं लोकांचं जनतेचं भलं करतो, म्हणजे ते पावर आल्यावर काय तर ती ताकद दाखवू शकतो ना. अजून भलं करू शकत रोज त्यांचं टेटस बाकीचं सगळं त्यांचं आम्ही विषयावर त्यांचं व्हायरल करत राहतो सारखं टेटस वगैरे सगळं सगळं. बर. म्हणून नाही गावासाठी त्यांनी काय काय केलं? गावासाठी त्यांनी आता भरपूर करणार करणार काय केले? क्रिकेट भरवल्या, बरेच कार्यक्रम घेतले होते त्यांनी. आता बाहेर राहू ते मोळ मतदारसंघामध्ये रस्त सोकर केले. आधी आपण त्यांना सहकार्य करायचं. आपण डायरेक्ट मागायचं आहे ना, आपल्याला मतदान त्यांना द्यायला टाकायला येत नाही. फक्त आपण त्यांना जेवढं होईल तेवढं सहकार्य करायचं. पाहुणे रावळे वस्त्या वाड्या सगळे फिरायचं. म्हणजे रोपळे गावकऱ्या ठरलंय मोळमध्ये ज्यांचे जे पाहुणे जनगोत आहे ती त्यांना तुम्ही सहकार्य करणार आहे. त्यांना सांगणार आहे की राजू करणार मतदान करा. मतदान कराय. होय. दादा तुम्हाला मतदान नाही काय? मतदान. होय. किती वय? 18. मतदान नाही. त्यामुळे काय तुम्ही मत टाकणार नाही? पण काम परत करणार आहे. राजभोकरे मोळ मधला ते आमचे पण पाहुण राहिले असतील त्यांना काय ते सांगेल. मोळ मधल्या लोकांना सांगणार आहे. कोण मतदान नाही घेऊ? मतदान नाही. मतदान नसलं तरी सांगणार आहे. तरी सांगणार. सध्या मोहोळ मतदारसंघातून राजू खरे इच्छुक आहेत आमदारकीसाठी. त्यांनी अनेक गावामध्ये कोट्यावधी रुपये खर्च केलाय. कोणाला रस्ता दिलाय, कोणाला मंदिर बांधून दिले,
तर हे रोपळे बुद्रुक हे राजू करेंचं मूळ गाव आहे. काय वाटतं राजू करे बद्दल? चांगला माणूस आहे. काय वाटत येते तिथे एवढं ओळखी नाही आमच्या पण बाकी येते तिथे बऱ्यापैकी बोलते करते आपलं. आता आजूबाजूला त्याच बघतोय आम्ही म्हणा पण ऐकून मी तिकडे येतो जरा. आजूबाजूला बघा ते आमच्या गावातलं रहिवासी आहे आणि आजूबाजूला त्याचं कार्यालयात बदल खर्चानं रस्ता असतील कुठं काय असेल कोणाच्या अडचणी असतील सोडवलेलं आम्ही ऐकतो पेपरला ऐकतो धडाडीचा आहे. आमच्यात बी बऱ्याच वेळा येऊन गेलंय सगळं संबंध आहेत गाववाले पडरायचं स्थानिक आमच्याच गावचा माणूस आहे ते कुठल्या मतदारसंघातून ते उभं राहणार काय कारण आम्हाला दुसऱ्या मोहन मतदारसंघात उभं राहिलं तर आम्हाला अधिकार नाहीये असं करून आमची काय संबंधित लोक आहेत त्या भागातली त्यांना आम्ही सपोर्ट करून सांगू बाबा आपला राजू खरे माणूस चांगला आहे त्याला मतदान करा म्हणून. राजू खरेंचं मूळ गाव रोपे बुद्रुक काय चाललंय बाबा? बरं आहे की बर कोण आहे तुमच्या गावचा आमदार उमदार माहित आहे का? आमच्या गावचा आमदार आहे भगवान दादा शिंदे. बर सध्या कसं आहे माड्याचं वातावरण? माड्यातलं वातावरण जरा आता उमेदवारी फिक्स झाल्याशिवाय सांगता येत नाही. बर तिथं बऱ्याच पक्षाची माणसं आहे ती. बर त्याच्यामुळं काय सांगू शकत नाही. बर काय वाटतंय कोण आमदार असा माड्याला? आमदार आता माणसाची निवड झाल्याशिवाय कसं करायचं? निवड झाली पाहिजे कोण कुठल्या पक्षाचा कळलं पाहिजे. आपल्या गावचे राजू खरे आहेत मोळ मतदारसंघात चुकत होय ऐसे आपल्या गावचे मूळ होय गोपाळपूरला राहायला असतात सध्या असतात. त्यांचं काम कसं वाटतं? त्यांचं काम हा म्हणजे ते मोहळ मधून इच्छुक आहेत पण तुमच्या गावचे म्हणून काय वाटतं त्यांच्याबद्दल? त्यांच्या बदली असत आहे आम्हाला. बर प्रेम माल. बर काम केलेत लोकांची. बर रस्त्याची विहिरीची पाणी पुरवठ्याची. बर मोहळला जवळजवळ 5-7 टँकर दिले त्यांनी पाण्याचं. बऱ्याच ठिकाणी शाळा खोल्या काय कॉम्प्युटर रस्त्याची काम केली त्याच्यामुळं लोक. मग काय असं वाटतंय मोहळ मध्ये काय होईल आता उभा राहण्यावरच अवलंबून आहे. मग त्याला कुठल्या पक्षात तिकीट मिळेल राजू खरेला? मिळेल एकनाथ शिंदे. मिळेल का? शिवसेना. मग त्यांनी आपल्या गावासाठी काय केले का? आमच्या गावासाठी कुणाचं लग्न कार्य असलं बर कुणाचा एखादा समारंभ कार्यक्रम असला बर त्यांना देणगी देतात. बर म्हणजे माणूस भारी होय. काय वाटतं बाबा तुम्हाला? राजू खरे उत्कृष्ट माणूस आहे. बर चांगला माणूस आहे. बर आणि प्रत्येकाला सहकार्य करणारा माणूस आहे. बर त्यांच्याबद्दल आम्हाला प्रेम आहे. बर आता गावकरी म्हणून काय वाटतंय? काय गावकरी म्हणजे शिंदेचं जरी उभा राहिले तर ते राजू खरे निवडून यायला पाहिजे असं आम्हाला वाटतंय ना. म्हणजे मोळ मधून राजू खरे आमदार वाटतं. आम्ही जरी पंढरपूर तालुक्यात असलो तर आम्हाला प्रेम आहे त्यांच्याबद्दल. रोपळे हा मतदारसंघ येतोय माड्याचा तालुका पंढरपूर असला तरी मतदारसंघ माड्यामध्ये जोडला गेलेला आहे आणि राजू खरे माडा मतदारसंघात असले तरी ते मोळ मधून इच्छुक आहेत. इच्छुक आहे. बर आणि मग ते निवडून यावे असं तुम्हाला वाटतं? आम्हाला वाटतंय. आता आमचे जेवढे मोहळ तालुक्याचे कोणी पाहुणे आहेत त्यांना त्यांच्याबद्दल आम्ही सांगतो हा माणूस आपलं आमच्या गावचा आहे आमचा तुमचा आहे त्यांना सहकार्य करावं उभं राहिलं त्यांना मतदान करावं. बर सगळ्यांना आम्ही गावोगाव फिरून त्यांच्या विषयावर माहिती सांगत असतो. होय होय. तुम्हाला काय वाटतं ते आमदार भाव वाटतंय? आमदार भाव असं आमची सगळ्याची इच्छा आहे. दोनदा वाटतंय एकदा नव. बर दोनदा वाटतंय आमदार भाव असं एकदा नव वारंवार वाटतंय राजू करीन आमदार भाऊ. बर